नमस्कार, मी स्मिता साठे दीक्षित। मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। आज एक प्रहसन सादर करत आहे, त्याचं नाव आहे पहिली पार्लर व्हिजिट। एकदा मी असंच केस विंचरत असताना माझ्या असं लक्षात आलं, अरे आपण काय वर्षानुवर्ष आपण आपले केस कसा कसा विंचरतोय, असा पिळा मारतोय, वरती अडकवतोय, क्लिप लावतोय आणि ऑफिसला जातो। ते काही नाही, आता आपला हा लुक बदलायचा। गेले कित्येक वर्ष आपण असेच केस बांधतोय, तर आता लुक बदलायचा म्हणजेच हेअर कट करायचा। मग त्यासाठी पार्लरची गरज आहे। मग मला असं लक्षात आलं की आपल्याला पार्लरच माहिती नाही आहे, म्हणजे माझ्या येण्या जाण्याच्या वाटेवरती काही पार्लर असतील, ती आता मी बघायची ठरवली। पूर्वीच्या काळी ब्युटी पार्लरच माहिती नव्हते आणि आता पार्लरशिवाय ब्युटी माहिती नाही। त्यामुळे मग मी ठरवलं की आपल्या येण्या जाण्याच्या वाट्यावरती काही पार्लर आहेत का बघूया। तर खरोखरच 3-4 पार्लर होते। मग मी असं विचार केला की आता पार्लरमध्ये जाऊन आधी आढळून आणून साधी अगदी प्राथमिक चौकशी तरी आपण करूया। म्हणून मी एका पार्लरमध्ये गेले। त्या मुलीने विचारलं, काय करायचं आहे मॅडम? मी म्हटलं, हेअर कट करायचं आहे। कसला? अगं म्हटलं, मला जर ते माहिती असं की कसला करायला पाहिजे तर मी तुझ्याकडं कशाला आले असते। म्हटलं, तू सांग ना की माझ्या चेहऱ्याला सुटेबल असा कट तू करायचा आहे। नाही नाही म्हणाली, आम्ही रिस्क घेत नाही। म्हटलं, रिस्क? हो अहो, जर का म्हणे तो तुम्हाला आम्ही काही हेअर कट केला आणि तो तुम्हाला सूट झाला नाही तर? म्हणाली, काय करायचं? म्हणजे हिला खात्री बघा की या बाईला काय चांगलं दिसणारच नाही। झालं ते राहिलं। दुसऱ्या पार्लरमध्ये गेले तर तिला म्हटलं हेअर कट करायचं आहे, तर तिनं असं काही बघितलं की ह्या हिच्या 4 झिंजुरट्या ठेवायच्या किती आणि कापायच्या किती। झालं, तिन्ही 4 पार्लरची वाट लागली। मग मी ठरवलं की आता थोडासा आपण वाईड अँगल घेऊया। म्हणून मी माझ्या भाचीला म्हटलं, अहो म्हटलं, मला माझा लुक बदलायचा आहे आणि मला एखादं पार्लर सुचवशील का? हो अगो, ती म्हणाली, असं असं आहे ते पार्लर, खूप छान आहे आणि तू तिथे जा। ठीक आहे। आणि मग मी त्या पार्लरला जायचं ठरवलं। मी एका रविवारी मी त्या पार्लरला निघाले। त्या पार्लरपाशी मी पोहोचले आणि वरती गेले। वरांड्यातच बरीचशी मुलं उभी होती। तिथे काही क्लास होता का काय मला माहिती नाही, बरीचशी मुलं होती आणि ती माझ्याकडे असं काही बघत होती, ही बाई इथं काय करते? मलाही समजेना। आणि एक दोघं तर गालातल्या गालात हसत होते। मग म्हटलं, बच्चमजी म्हटलं, आता बाहेर आतून बाहेर आले की मग बघाल तुम्ही। मग माझ्या असं लक्षात आलं की मैत्रिणींनी सांगितलं होतं, पार्लरमध्ये जाताना आपण शॅम्पू लावून जायचं आणि तेल न लावता जायचं। त्यामुळे मी तशीच हिसकारलेल्या पांढऱ्या केसांनी पार्लरसाठी आलेली होते। त्यामुळे ती मुलं हसत असणार तोपर्यंत ते महाराजा स्टाईलनी एक मुलगाला, या मॅडम, या मॅडम, या मॅडम, या मॅडम। म्हटलं, वा, स्वागत तर जोरदार झालंय अगदी। मग तो मला आतमध्ये घेऊन गेला आणि मग तिथे मुली बसलेल्या होत्या दोघी जणी। त्यांनी विचारलं, काय करायचं आहे मॅडम? त्याही जरा विचित्रच नजरेने बोलत्या, पण मी ठरवलं तर कोणाकडे लक्ष द्यायचं नाही आहे। मग त्या मुली म्हणाल्या की काय करायचं आहे? तर मी म्हटलं की हेअर कट करायचं आहे, करायचं आहे, याच्यावरती मी जरा जास्त जोर दिला। मग त्या म्हणाल्या, ठीक आहे, 500 रुपये। त्यांना काय वाटलं मी 500 रुपये म्हटल्यावर ही म्हातारी जाईल पळून, पण मी ठरवलं होतं की लुक बदलायसाठी काय पण आणि किती पण। म्हटलं, ठीक आहे, मी 500ची नोट काढून दिली। त्यांनी त्या पावती करत होत्या तोपर्यंत मी सभोवार नजर फिरवली। मी तेवढ्यात एक मुलगा आला, अतिशय लोभस हसू, या 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 मॅडम, या मॅडम। मग तो म्हणाला, काय करायचं आहे? मी म्हटलं, मला हेअर कट करायचं आहे आणि मला माझा थोडासा लुक बदलायचा आहे। हो का? म्हणाला, हो हो, मी अगदी छान करून देतो। म्हणाला, तुम्ही काही काळजी करून देता आता? म्हटलं, मी म्हटलं, तुम्ही आता एवढे अनुभवी आणि म्हटलं आता मी तुम्हाला काय सांगणार? तो म्हणाला, तुम्ही काही काळजी करू नका आणि चला। मी त्याच्याबरोबर आत गेले। मी सगळीकडं नजर फिरवली। बापरे, मला तर पहिल्यांदा सगळ्या खुर्चीवर ज्या बसलेल्या होत्या त्या अशा डोळे मिटवून बसलेल्या होत्या, म्हणजे असे एखाद्या मठात जावं आणि साधक कसे बसलेले असतात तशा त्या सगळ्याजणी बसलेल्या होत्या। कुणाचं आयब्रो सुरू होतो, कुणाचं फेशियल सुरू होतं, कुणाचं काहीतरी पायाचं काम सुरू होतं, कुणाचं नखाचं काम सुरू होतं। आणि बाई, एक तर एक मुलगी बसली होती आणि चौघांनी 4 कडनं तिचे असे केस असे धरलेले होते।
हा काय प्रकार आहे? चौकशी आणि समजलं की ते केस स्ट्रेटनिंग करायचं काहीतरी सुरू होत. मग तो अमोल, त्याचं नाव, त्या मुलाचं नाव अमोल, त्यानं हाक मारली निशा. ती निशा आली आणि त्यानं मला तिच्या ताब्यात दिलं. मग तिनं नेऊन मला खुर्चीवर बसवलं आणि अगदी हळूवारपणे माझ्या केसाची पिन काढली आणि असं केसातून हळूहळू हळू आत फिरवला. वा वा वा, इतका छान फील आला. तरीच ह्या सगळ्या जणी अगदी डोळे मिटून त्या खुर्चीवरती बसलेल्या होत्या. मग तिनं हळूहळूहळू केसात हार फिरवला आणि मग अगदी खरोखर मग तेव्हा मला कळलं की अरे या सगळ्या जणी अशा का बसल्या ते मला तेव्हा समजलं. मग त्यानंतर तिनं केसावर पाणी मारायला सुरुवात केली आणि मग केस ओले केले, सगळे केस असे करून तिनं ओले केले. मी तर खरं म्हणजे नाऊ झालेली होते, पण काय माहिती तिनं असे सगळे ओले केले केस आणि त्या केसाला असं असं असं. मी म्हटलं अरे बापरे, म्हणजे आपण ना आपण कधीही आपल्या केसांना एवढं प्रेमाने आपण हात लावलाच नाही, नेहमी कसा कसा विंचरायचा आणि ऑफिसला जायचं हे असंच केलेलं आहे. मग तिनं ते सगळे काय 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 लावलं आणि ते केस सगळे परत पाणी घातलं आणि केस सगळे असे ते धुवून काढले आणि अगदी असं मला ते टीव्हीवर ते स्पा वगैरे दाखवतात तसा काहीतरी फील येत होता. मग नंतर ड्रायर काढला तिनं, मग एकदा काय फुर्र गार हवा, मग एकदा फुर्र गरम हवा, एकदा गार एकदा गरम, मग खालून काय वरून काय असं करत करत विंचरून परत एकदा ती हवा सोडायची असं करत करत तिनं ते माझे केस वाळवले आणि मग मला म्हणाली उतरा. मग तिनं हात दिला मला आणि मी उतरले. मग तिनं अमोलला हाक मारली, तो जो माझा मुलगा होता ना की जो माझा हेअर कट करून देणार होता त्याला हाक मारली आणि तिनं मला त्याच्या ताब्यात दिलं आणि तो म्हणाला या 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 मॅडम या या या. आणि त्यानं मला केबीसीत बच्चन कसा बसवतो की नाही खुर्चीवर, अगदी तसंच त्यानं मला बसवलं बाई. आणि मग अगदी हळूवार त्यानं विंचरायला सुरुवात केली. तर मी आता ठरवलं मात्र की आपण आपल्या केसांशी अगदी प्रेमाने वागायचं आता. पण मनात आलं आता काही राहिले तर ना. मग हळूहळूहळू विचारायला लागल्यावर मला परत झोप यायला लागली, मी डोळेच मिटले. मग आणखीन 2 मिनिटात काय झालं की त्यानं एक ब्रश घेऊन पाठीवर असं झाडल्यासारखं केलं आणि माझा ॲप्रन काढला. म्हटलं काय झालं म्हणाला. म्हटलं झालं, मी आरशात बघितलो तर काहीच नाही, मी होते तशीच दिसत होते. तर म्हटलं अहो हे काय, मी काय सांगितलं होतं तुम्हाला. अहो नाही मॅडम नाही, थांबा थांबा असं म्हणून तो पळत गेला आणि त्यानं एक आरसा आणून मला असा मोठा आरसा दाखवला. तर मी बघितलं तर त्यानं असे केस धरून असे कापून रिकामा झालेला होता. मग मी म्हटलं हे काय केलंय तुम्ही. तर म्हणाला नाही नाही मॅडम, अगो निशा क्लिप आणती जरा. ती निशा क्लिप घेऊन आली. मग म्हणाला मॅडम असं नाही, हे बघा तुम्ही असे बांधू शकता, असे बांधू शकता, सोडू शकता, वर बांधू शकता. म्हटलं ते कसे बांधायचे वगैरे ते मी बघते, पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं की माझा लुक बदलायचा आहे आणि मी 500 रुपये दिले होते तुम्हाला. तो म्हटला नाही 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 नाही, आम्ही कुठल्याही हेअर कटला 500 रुपये घेतो, म्हणजे नुसतं असं केलं तरी हा 500 रुपये घेणार. तर पण मी म्हटलं मी पण मी काय ऐकायला तयार नव्हते. माझा जरा पारा हळूहळू चढायला लागला होता. काय झालं होतं, मी काही नावं ऐकलेली होती, यू कोट, स्टेप कोट, माधुरी दीक्षित कोट वगैरे, आणि आता तर इंदिरा गांधी कोट सुद्धा माझ्या डोक्यात यायला लागलेला होता. मग मी म्हटलं अहो म्हटलं म्हणजे मला टोटलच माझा लुक चेंज करायचा होता म्हणून तर मी आले होते ना. तो म्हणायला नाही तसं पॉसिबल नाही मॅडम तसं. म्हटलं पॉसिबल नाही म्हणजे मग मला तुम्ही आधीच सांगायचं ना की काय पॉसिबल आहे आणि काय नाही ते. नाही मॅडम, तो परत परत तो समजवायचा मला प्रयत्न करत होता पण मी काही ऐकायला तयार नव्हते. आता मात्र त्यानं माझा पारा चढायला लागला होता. पण त्यानं त्याच्या चेहऱ्यावरचं ते आता लोभस वाटणार असं मला लोचट्ट वाटत होतं आणि तो म्हणाला की मॅडम त्यासाठी इतके केस असावे लागतात. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, LCSS करा, लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब. नमस्कार.